हल्ली परिस्थिती थोडीशी बदलली आहे, काळही थोडासा बदलला आहे, पण पेटवाडगावची माणसं मात्र मला जशी आहे तशीच दिसत आहेत. भाऊ, परवा बसमधनं प्रवास करायचा योग आला, स्टँडवर बस उभा होती, माझ्या शेजारी एक सद्ग्रस्त होते, गाडी सुटायची वेळ बघत होते. अचानक काय वाटलं, कुणास ठाऊक खिशात हात घातला आणि खिशातली चिल्लर काढली. चिल्लर काढल्यावर सगळी मोजली आणि परत खिडकीतनं बाहेर बघायला लागली. मला काही कळेल, मग परत चिल्लर खिशात ठेवली. 5-10 मिनिटं गेली आणि नेमका कंडक्टर मग गाडीत शिरला, त्यानं बेल वाजवायला सुरुवात केली, यांनी परत खिशातनं चिल्लर काढली, परत खिडकीतनं बाहेर बघायला सुरुवात केली. बाहेर कुणी शेंगा विकत होतं, कुणी चणे विकत होतं, एक पेपरवाला एक पेपर करत फिरत होता. म्हटलं हे चिल्लर करतायत, म्हटलं एसटी थांबली तोपर्यंत येईल, काय हवं ते घ्यावं ना. पण हे सद्ग्रस्त शांत आणि अचानक कंडक्टरने डबल बेल मारली, एसटी सुरू झाली आणि एसटी आता वेग घेणार, तेवढ्या तिने खिडकीत हात बाहेर काढला आणि हे पेपरवाला इकडे लवकर. पेपरवाला धावत धावत आला आणि त्या पळत्या गाडीतनं त्यांनी याला पेपर दिला, यांनी हातातले चिल्लर त्या पळत्या गाडीतनं त्या पेपरवाल्याला दिले आणि गाडी पुढे चालली. मला प्रश्न पडला, 15 मिनिटं गाडी स्टँडवर उभा आहे, त्यावेळी या माणसानं पेपर घेतला नाही, त्यावेळी या माणसानं पेपरवाल्याला बोलावलं नाही आणि गाडीनं वेग घेतला, मग मात्र याने खिडकीतनं हात बाहेर काढला आणि चिल्लर दिली आणि मग पेपर घेतला. मी त्यांना विचारलं, भल्या माणसा, एसटी उभा होती त्याच वेळी पेपर घ्यायचा, एसटी सुरू झाल्यावर का पेपर घेतला? तेवढा त्याचं काय आहे, माझ्याकडे जी चिल्लर होती त्यात 1 रुपया खोटा होता. गाडी थांबलेली असताना जर मी पेपरवाल्याला रुपया दिला असता तर त्याने ओळखला असता. गाडी सुरू झाल्यावर आता काय तो परत द्यायला येत नाही, मला त्याचं कौतुक वाटत. काही अंतर झालं, गाडी पुढे निघून गेली, यांनी पेपरात डोकं खुपसलं. 15 मिनिटानंतर हा परत हसायला लागला. मी म्हटलं आता काय झालं, पण याचं हसणं वाढतच चाललं. मी म्हटलं झालं काय, नाही म्हटलं झालं काही नाही, त्यांनी पण कालचाच पेपर दिला. माणसं सरळ वळणाची राहिली कुठे? एकतर ते सरळ असतील तर ते वळणार नसतील, आणि वळण असेल तर ते सरळ नसतील. हा साधा सोपा इशू होता.